मी शनाई शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. श्री गणेशाच्या स्वागतासाठी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू. पर्यावरण पूरक गणपती बाप्पा घेण्यासाठी पिंपरी चिंचवडकर अग्रेसर. दाभोळकर हत्या प्रकरण आणि नालासोपारा स्फोटक प्रकरणी औरंगाबाद एटीएसने गणेश कपाळेला घेतलं ताब्यात. आणि वाहन चालकांची मानसिकता बदलण्यासाठी पुणे पोलिसांचं कृतीशील पाऊल. आता बातम्या सविस्तराने. चैतन्य रूपी सुमणांचा सुगंध पसरवण्यासाठी पुणे नगरीत गणरायाचं आगमन होत आहे. गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष करण्यासाठी अवघी पुणे नगरी सज्ज झाली आहे. श्री गणेशाच्या स्वागतासाठी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे. शहरातील संपूर्ण वातावरण गणेशमय झाले. प्राण प्रतिष्ठापनेसह मिरवणुकीच्या तयारीमध्ये कार्यकर्ते व्यस्त झाले आहेत. गजवदना तू तुझ हरता, गजवदना मोरिया 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 गणपती बाप्पा. गणेश चतुर्थीला गुरुवारी मानाच्या गणपतींची मुहूर्तावर विधिवत प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. पुणे नगरीचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती या मानाच्या पहिल्या गणपतीची प्रतिष्ठापना गुरुवारी सकाळी 11:52 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक भैयाजी जोशी यांच्या हस्ते होणार आहे. कसबा गणपतीची तयारी कुठपर्यंत आली हे जाणून घेऊया. बाप्पाच्या आगमनाच्या तयारीसाठी अवघे काही तासच उरले आहेत. बाप्पांचं आगमन होणार आहे. आता आपण आलेलो आहोत कसबा गणपती, जो मानाचा पहिला गणपती आहे. या गणपतीच्या इथे आपण पाहतोय की कशा पद्धतीने तयारी केलेली आहे. आता आपल्यासोबत ही तयारी कुठपर्यंत आहे हे आपण जाणून घेणार आहोत. कसबा गणपतीतले काही सभासद आहेत आपल्यासोबत. कुठपर्यंत तयारी आली आहे अवघे? जसं तुम्ही आत्ता म्हणाल तसे अवघे काही तासच उरले आहेत बाप्पाच्या आगमनासाठी. तयारी आता पूर्णपणे झालेली आहे. फक्त काही जे फायनल आपण म्हणतो की टचअप वगैरे, की जे लायटिंग आपण जे डेकोरेशनचं म्हणतो तेवढंच काही बाकी आहे. ते सुद्धा अवघ्या काही तासात पूर्ण होऊन एक साधारण संध्याकाळपर्यंत अख्खाच्या अख्खा आपलं आगमनाची तयारी सगळी पूर्ण होऊन जाईल. त्याच्यानंतर उद्या सकाळी आपण इकडनं सकाळी 8:25 आपली पालखी प्रस्थान होईल. पारसेकर बंधूंच्या इथं म्हणजे हमालवाड्याच्या इथं जिथं कारखाना आहे त्यांचा मूर्ती बनवण्याचा, तिथपर्यंत आपली पालखी इकडनं तिथपर्यंत जाईल. एक साधारण 9:30 तिथे पोहोचेल. 9:30 तिकडनं मग मूर्ती घेऊन आपली मिरवणूक चालू होईल. ती साधारण 11:52 ती इथं येईल. 11:30 इथं पोहोचेल. 11:52 आपली प्राणप्रतिष्ठापना आहे, जी RSS सर संघ सेनापती भैयाजी जोशी यांच्या हस्ते आहे. तर सगळे विद्यमान नामांकित जे लोक आहेत ती सगळीजणं उद्या सकाळी इथं उपस्थित असतील. तर त्याच्यानंतर अजून जसं तुम्ही आत्ता बघू शकता की यावर्षी आपण केलेला आहे हा मयुरेश्वर महाल केलेला आहे, ज्याच्याने आपल्याला असं गणपतीबरोबर मोर असतात त्याच्याबरोबर तसे आप यावर्षीचं सध्याचं डेकोरेशन आपलं आहे. बाहेर पाहिलं मी आत्ता की मोठ्या प्रमाणात तयारी तर सुरू झालेली आहे, मात्र जी आता वाहतूक कोंडी पण बघतो ती होताना दिसत आहे, तर त्यावर तुम्ही कशी उपाययोजना करताय आत्ता? जी वाहतूक कोंडी जी आत्ता तुम्ही जसं उल्लेख केला ती फक्त काही अवघ्या तासांपुरतीच आहे. कारण का एकदा पूर्ण काम सगळं झालं की त्याच्यानंतर इथं वाहतूक कोंडीचा असा प्रश्न कधी येत नाही. कारण का आपले नियोजनच त्या पद्धतीचं असतं की आपल्याला नागरिकांना आपल्यातर्फे कसा त्रास होऊ नये किंवा कमीत कमी त्रास होऊ आपल्या याच्यामुळे, असंच आपलं नियोजन असतं. आपण कधी कुठलेही आपल्यामुळे नागरिकाला त्रास होईल असं गणपतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं हेच असतं की आम्ही कसं इको फ्रेंडली आणि कसं फ्रेंडली सगळ्यांना आत्मसात करून आपण करू शकतो. सगळ्यांना मी एक आव्हान करू इच्छितो, उद्या सकाळी तुम्ही 8:00 आवर्जून या. आपल्या बाप्पाची मिरवणूक आहे मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे. आम्ही दोघंही तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण करतो. गणपती बाप्पा मोरया. एकूणच काय तर मानाच्या पहिला गणपती कसबा गणपतीची तयारी पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. अवघ्या काही तासातच ही जी तयारी आहे ती पूर्ण होणार आहे असं मंडळाच्या सदस्यांकडनं सांगण्यात येत आहे. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी शनाया, दिनमान न्यूज पुणे.
आपल्या सर्वांच्या लाडक्या असलेल्या गणपती बाप्पांच्या आगमनाला आता काही तासच उरली आहेत. ठिकठिकाणच्या गणेश मूर्तीकारांनी घडवलेल्या मूर्त्याही आपलं लक्ष वेधून घेत असतील. मात्र केवळ आकर्षक दिसत आहेत म्हणून तुम्ही जर गणपती बाप्पाची मूर्ती घेणार असाल तर जरा थांबा, कारण ती मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवली गेलेली असू शकते आणि प्लास्टर ऑफ पॅरिस पर्यावरणासाठी हानिकारक आहे हे आपल्याला माहीत आहे. मग तुम्ही म्हणाल पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कुठे मिळतात, तर त्या उपलब्ध करून देण्याचं काम पिंपरी चिंचवडच्या काही महिलांनी सुरू केलंय. पाहूयात हा एक रिपोर्ट. तुम्ही पदार्थांमध्ये पेड्या लाडूचा किंवा धातूंमध्ये सोन्या लोखंडाचा गणपती बघितला असेल, मात्र आता तुम्ही जो गणपती बघताय तो चक्क गायीच्या शेणाचा आहे. हो, ऐकूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, मात्र हे खरं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये काही महिला अनेक वर्षांपासून बनवत असलेल्या गोवर गणेशामुळे चांगल्याच चर्चेत आल्यात. सुरुवातीला अशा गणेश निर्मितीवर अनेकांकडनं आक्षेपसुद्धा घेतला गेला, मात्र हिंदू धर्मामध्ये गायीचं गोमूत्र आणि शेणाचं महत्त्व प्रमाण विशद करत त्यांनी आपलं कार्य सुरूच ठेवलं. शेणाचे गणपती आहेत, पूर्ण फक्त शेणाचे गणपती, शाडू मातीचे शेणाचे आहेत गोमूत्र, कलर याचा नॅचरल कलरचे आहेत ते. सगळे महिलांनी बनवलेले गणपती आहेत हे आणि विरघळायला. निकिता आणि त्यांच्या सहकार्यांनी गोवर गणेशाच्या अशा 2000 पेक्षा जास्त मूर्त्यांची निर्मिती केली आहे आणि त्या घराघरात प्रतिष्ठापितही झाल्यात. मात्र आता या गणेशाची आधीच बुकिंग होऊ लागली आहे आणि यामुळे या सर्व मूर्तीकारांचा उत्साह सुद्धा वाढतोय. मूर्तीऐवजी भक्तीचा आकार वाढवून श्री गणेशाची प्रतिष्ठापना करणं आज काळाची गरज आहे आणि तुम्ही प्रतिष्ठापित केलेली गणेश मूर्ती पर्यावरणपूरक असेल तर तुमची भक्तीही डोळस मानली जाईल यात शंका नाही. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. दाभोळकर हत्या प्रकरण आणि नालासोपारा स्फोटक प्रकरणी औरंगाबाद ATSने शहरातनं एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. आज सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास औरंगाबाद ATSने गणेश कपाळे याला शनिमंदिर चौकातनं ताब्यात घेतलंय. शहरातील शनिमंदिर चौकात गणेश कपाळे याचे आनंदीना झेरॉक्स नावाचं दुकान आहे. गणेश कपाळे हा DTP ऑपरेटर असून झेरॉक्स दुकान देखील चालवतो. दाभोळकर हत्या प्रकरण आणि नालासोपारा स्फोटका प्रकरणी आधीच अटकेत असलेल्या श्रीकांत पांगारकर याच्याशी गणेश कपाळे याची घनिष्ठ मैत्री होती, त्यामुळे कपाळेच्या दुकानात पांगारकर याची उडबस सुरू होती अशी माहिती पुढे येते. आता एक सकारात्मक बातमी आहे. चौकामध्ये सिग्नलचा हिरवा दिवा लागण्यासाठी काही सेकंदाचा वेळ बाकी असताना मागील बाजूस उभे असलेले काही वाहनचालक जोराजोरात हॉर्न वाजवण्यास सुरुवात करतात. तसेच हिरवा दिवा लागला की लगेच पाठीमागून हॉर्नचा गोंगाटसुद्धा सुरू होतो. पण काही वाहनचालक या गर्दीतून पुढे जाण्यासाठी उगीचच हॉर्न वाजवताना पाहायला मिळत आहेत, त्यामुळे वाहनचालकांची मानसिकता बदलण्यासाठी पुणे पोलिसांनी नो हॉर्न डेचं औचित्य साधून एक कृतीशील पाऊल पुढे टाकलंय. चौकात सिग्नलचा हिरवा दिवा लागला की लगेचच पुढे जाण्याची घाई करणारे वाहन चालक हॉर्नची जणू आताशबाजीच करतात. शाळा असेल, महाविद्यालय असतील, रुग्णालये तसेच शांतता क्षेत्राचंही वाहन चालकांना भान नसतं. दुसऱ्या वाहनांच्या पुढे किंवा वेगाने जाण्यासाठी मोकळ्या रस्त्यावरही संयम न ठेवता हॉर्न वाजवला जात असल्याचं चित्र चौकाचौकात पाहायला मिळतं. त्यामुळे नो हॉर्न डे दिवशी वाहन चालक किती संयम दाखवणार याबाबत मात्र प्रश्नचिन्हच आहे. मात्र पोलिसांनी वाहन चालकांना नो हॉर्न डेच्या दिवशी हॉर्न नॉट ओके प्लीज ही मोहीम हाती घेतली आहे आणि त्या अंतर्गत आज त्यांनी नो हॉर्न डे साजरा केलाय. सिग्नलचा हिरवा दिवा पाहिल्यानंतर हॉर्नची आताशबाजी करणाऱ्या आज वाहन चालकांना पोलिसांकडनं नो हॉर्नचा एक नो हॉर्न डे आज साजरा केला जातो, त्या बाबतीत एक जनजागृती पोलिसांकडनं करण्यात आलेली आहे. नक्की संकल्पना काय आहे आता आपण पोलिसांकडनं जाणून घेणार आहोत. आता आपल्या सोबत सूरज पाटील सर आहेत, सहाय्यक पोलीस निरीक्षक. सर, ही कन्सेप्ट काय आहे? पुणे शहर पोलीस वाहतूक शाखा व RTO यांनी संयुक्त विद्यमाने नो हॉर्न दिन, हॉर्न न वाजवता तुम्ही गाडी चालवू शकता हे दाखवायचं आहे. हॉर्न वाजवल्याने दुष्परिणाम होत आहेत, मानसिक ताण वाढतो आहे, बहिरेपणा येतो आहे लोकांना, तर या त्रासातून मुक्तता व्हावी. खरंच वाहन हॉर्न वाजवायची गरज आहे का हा विचार करायची वेळ आहे. आपल्याला इमर्जन्सीमध्ये हॉर्न वाजवायचा असतो. आता पुण्यासारख्या सिटीमध्ये प्रत्येकाला घाई आहे आणि त्या घाईमध्ये हॉर्न वाजवल्यावर आपण लवकर पोहोचू असं प्रत्येकाला वाटतं आहे, पण ती संकल्पना चुकीची आहे. ते आम्ही दाखवायचा प्रयत्न केलेला आहे माननीय DCP मॅडम सातपुते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली. सर, आता तुम्ही हे जे पत्र घेतलेलं आहे तर या पत्रकामध्ये काय काय त्याचे दुष्परिणाम आणि फायदे असे दोन्ही लावलेले आहेत, तर काय आहेत हे फायदे? याचे दुष्परिणाम मानसिक तणाव, उच्च रक्तदाब, हृदयरोगास आमंत्रण, कायमचा बहिरेपणा,
वृद्ध बालक रुग्णांमध्ये घबराट आहे, रिस्की ड्रायव्हिंग आहे ते, तसेच फायदे म्हणाल सुरक्षित ड्रायव्हिंग आहे, सुरक्षित प्रवास आहे, तणावमुक्त ड्रायव्हिंग आहे, खरंच गरज नाही या गोष्टीची, हे दाखवायचा प्रयत्न आहे जनजागृतीच्या माध्यमातून, आपण लोकांना ते समजवायचा प्रयत्न करतो या माध्यमातून. सर कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला वाहन चालकाकडून, तुम्ही एवढे पत्रक वाटले आता? वाहन चालकाकडून अतिउत्तम असा प्रतिसाद मिळतोय, वाहन चालकांना सुद्धा ते समजून सांगितलं जातं आणि वाहन चालक सुद्धा समजून घेतात. चांगला प्रतिसाद आहे. एकूणच काय की नो हॉर्न डे आज साजरा केला जातोय, नो हॉर्न डेचा वाहन चालकांकडनं सुद्धा पोलिसांना चांगला प्रतिसाद मिळतोय. आज मात्र आज सिग्नल हिरवा दिसला की पळणाऱ्या वाहन चालक जे आहेत तर त्यांच्यावर आज कारवाई होणार आहे, मात्र आज नो हॉर्न डेच्या निमित्ताने पोलिसांकडनं सुद्धा जनजागृती करण्यात आली आहे. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे. आता वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची, विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6655 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ईएनटी सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. इंडिया से आए भरे भरे दाने वाले सोने जैसे गेहूं से बना पिकॉक आटा. ये 100% होल व्हीट से बना चक्की का ताजा आटा है, जिसमें मैदे की कोई मिलावट नहीं है, इसीलिए आपको मिलता है गेहूं की रोटी का असली स्वाद और मजा. निर्माता अल आदिल ट्रेडिंग कंपनी और फ्लोर मिल्स, बार दुबई, अबू धाबी और शारजा. स्मार्ट सिटी प्रत्येक जण झाले स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपर फास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. शहर आणि जिल्ह्यातील DSK समूहाच्या गृहप्रकल्पामधील सदनिकांचा ताबा विहित कालावधीत न मिळाल्याने गृहप्रकल्पांमध्ये नोंदणी केलेल्या नागरिकांनी महाराष्ट्र स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरणाकडे तक्रार केली आहे. महारेराने या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाला DSK समूहाच्या मालमत्ता जप्त करून संबंधितांचे पैसे देण्याबाबत सूचना केल्या आहेत. DSK समूहाच्या विविध गृहप्रकल्पांमधील सदनिकांसाठी अनेक नागरिकांनी नोंदणी केल्या आहेत. त्यातील अनेक नागरिकांनी गृहकर्ज काढून संबंधित रक्कम DSK समूहाकडे दिली आहे. तसेच बँकांकडनं या कर्जाचे हप्ते सुरू झाले आहेत, परंतु दिलेल्या मुदतीत अनेक नागरिकांना सदनिकेचा ताबा मिळालेला नाही. सदनिका ताब्यात नसताना दर महिन्याला बँकेकडनं कर्जाचे हप्ते वसूल होत आहेत, त्यामुळे काही नागरिकांनी महारेराकडे याबाबत तक्रारी दिल्या आहेत. त्यावरून महारेराने तक्रारींची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी पाठवल्या आहेत. मात्र वसुली संचालनालयाने DSK समूहाच्या सर्व मालमत्ता जप्त केल्याने कोणती मालमत्ता जप्त करायची याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाने महारेराकडे मागितली आहे.
आपली विचारधारा मान्य नसलेला डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांची हत्या करून तो विचार संपणार नाही, बंदुकीने प्रश्न सुटणार नाहीत, कारण ती विचारधारा चुकीची असून त्यांचे मारेकरी सापडले तर उजव्या विचारसरणीचा हिंसाचार संपणार नाही तर तो वाढेल, त्यामुळे यापुढेही सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचं मत निवृत्त पोलीस महासंचालक एस विर्क यांनी व्यक्त केलं आहे. अल कायद्यासारख्या दहशतवादी संघटना भारताबरोबरच अनेक देशात कार्यरत आहेत, ही चिंतेची बाब आहे. काश्मीरमध्ये शेजारील राष्ट्र जेव्हा तेथील तरुणाईला हाताशी धरून प्रॉक्सी वॉर खेळत आहे, त्यात निष्पाप नागरिक जवानांचा मृत्यू होतोय. तिथे काश्मीरी मुले त्यांच्या राज्यातील सुरक्षा रक्षकांबरोबर लढू लागले आहेत. माणसाविरुद्ध माणूस अशी लढाई सध्या तिथे सुरू आहे. लष्कर किंवा सुरक्षा दले परिस्थितीवर नियंत्रण आणू शकतात, त्यावर राजकीय तोडगाच आवश्यक आहे. लोकप्रिय सरकार जे करू शकते ते राज्यपाल करू शकत नाहीत. आपल्या संविधानात सुद्धा तसं स्पष्ट करण्यात That is why crime is not taking place, because they are planning somewhere. So what will they do? And many times such preparations have given us results. If we have been ready and we could nab them. So you have to identify your crimes, your challenges, and in your own small way. It is not always prediction. You see, 95F je crime hai na, crime la prevent karnyasathi 95% mashakkat mehnat lagte, detection sathi fakt 5% lagte, pan te 95% prevention je ahe kuthehi disat nahi. Nobody knows and sees it. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस पांडुरंग सांडभोर, खजिनदार ब्रिजमोहन पाटील उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या कालावधीत भाविकांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून सुमारे 650 जादा बसेसचं नियोजन करण्यात आले. 13 ते 23 सप्टेंबर दरम्यान रात्री 10 नंतरच्या सर्व बसेस यात्रा स्पेशल म्हणून धावतील, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गणेशोत्सवादरम्यान उपनगर तसेच बाहेरगावाहून शहरात येणाऱ्या गणेश भक्तांची संख्या खूप असते. रात्री उशिरापर्यंत देखावे पाहण्यासाठी गर्दी असते. या भाविकांच्या सोयीसाठी पहिल्या टप्प्यात 13 ते 16 सप्टेंबर दरम्यान 170 तर दुसऱ्या टप्प्यात 17 ते 23 सप्टेंबर दरम्यान प्रवाशांच्या गरजेनुसार 649 बसेसचं नियोजन करण्यात आले. रात्री 10 नंतर धावणाऱ्या यात्रा स्पेशल बसेसला 5 रुपये जादा तिकीट दर असेल. तसेच पास धारकांना केवळ रात्री 12 पर्यंतच पासवर प्रवास करता येईल. रात्री 1 वाजेपर्यंत यात्रा बस संचलनात राहतील. शहराच्या मध्यभागातील रस्ते सायंकाळी बंद केले जातात, त्यामुळे या मार्गावरील बस पर्यायी मार्गाने सुरू राहतील असं प्रशासनाकडून कळवण्यात आले. भरभर चला आणि तयारी करा, पटपट लागा रे कामाला, गणपती उत्सव आला रे आला या गाण्यांच्या ओळीप्रमाणे यंदाचा गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना बाजारात गणेश मूर्त्यांची आवक वाढली आहे. पिंपरी चिंचवडमधल्या छोट्या मोठ्या कारखान्यांमध्ये तयार होणाऱ्या इको फ्रेंडली मूर्त्यांवर शेवटचा हात फिरवला जात आहे, तर सोन्या चांदीच्या गणेश मूर्त्या देखील प्रमुख आकर्षण ठरत आहेत. पाहुयात बाप्पा विशेष. रिद्धी सिद्धीचा दाता आपला लाडका गणेश बाप्पा आता काही तासातच घराघरात विराजमान होईल. बाप्पांच्या अनेक मोहक मूर्त्या बाजारपेठांमध्ये दाखल झाल्यात, मात्र बाप्पांच्या मूर्त्यांना सोन्या चांदीची आभूषणंही घातली जातात आणि त्यासाठी आता सराफ बाजारपेठेतही सोन्या चांदीची आभूषणं आणि बाप्पांच्या मूर्त्याही दाखल झाल्या आहेत. या आभूषणामध्ये कोणकोणते आकर्षक आभूषण आहेत आणि भक्तांकडनं ते विकत घेण्यासाठी रीक लागली आहे पाहूयात. या शॉपमध्ये आम्ही दरवर्षी येतो. इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे गणपतीसाठीचे दागिने अवेलेबल असतात आणि खूप छान व्हरायटी आहे आणि प्रायसेस पण रिझनेबल आहेत, सो ते सगळ्यांना परवडण्यासारखे आहेत. आवडतं म्हणजे या शॉपची व्हरायटी वगैरे खूप छान आहे. हां, दरवर्षी वेगवेगळी प्रकारच्या व्हरायटी असतातच ना, म्हणजे तेच रिपीट नाही आहे डिझाईन्स. सो इथूनच आम्ही मोस्टली शॉपिंग करतो जेव्हा केव्हा येतो. वर्षभर ज्या सणाची आतुरतेने प्रत्येक जण वाट बघतो असा सण म्हणजे गणेशोत्सव, आणि बाप्पांच्या आगमनासाठी पिंपरी चिंचवड नगरी देखील सज्ज झाली आहे. हो, बाप्पाची सगळ्या आभूषणांची आम्ही जे तयारी केली आहे, आम्ही आणि आमचा पूर्ण परिवार त्याच्यासाठी पूर्ण छानपैकी सगळ्यांना झोकून दिलेला आहे. बाप्पाचा गणेशोत्सव सगळ्यांचा कसा चांगला होईल आमच्याकडे त्याची आम्ही पूर्ण तयारी करून घेतो आहे. त्याच्यासाठी मग ते गणपतीच्या छोट्या छोट्या काही चांदीच्या वस्तू असेल, सोन्याच्या वस्तू असेल किंवा 1 ग्रॅम पॉलिशची वस्तू असेल तर त्या आम्ही सगळ्या पूर्ण डिस्प्ले केलेल्या आहेत. आणि काही गौरींचे मुखोटे असेल तर त्याच्यासाठी आम्ही पॉलिश करून देण्याचं काम करतो आहे. आणि बारीक बारीक गोष्टींनी जो काही आनंद तयार होतो आहे ग्राहकांबद्दल तो आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे. बाकी सर्वत्र लाडक्या गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. गणेश मूर्ती, सजावट साहित्य, खरेदी, देखावे, मंडप उभारणी, विद्युत रोषणाई करण्यासाठी मंडळांची धावपळ सुरू आहे. तर सामाजिक संदेश देणाऱ्या मूर्ती देखील काही शिल्पकारांनी बनवल्या असून पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या मूर्त्या बाजारात दिसणार आहेत. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.
कॉस्मॉस दरोडा प्रकरणी भिवंडी आणि औरंगाबाद इथून चतुर्शृंगी पोलिसांनी दोघांना अटक केली. या व्यतिरिक्त 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या आरोपींनी बनावट डेबिट कार्डद्वारे कोल्हापूर येथील विविध ATM केंद्रातून 89,47,500 रुपये काढल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. न्यायालयाने दोघा अटक आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. फहीम अजीम खान अशी कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सुभाष गोखले यांनी फिर्याद दिली आहे. कॉस्मॉस बँकेवर सायबर हल्ला करून तब्बल 94,42,00,000 रुपये लुटून नेले होते. ही घटना 11 ते 13 ऑगस्ट दरम्यान झाली होती. यातील 2.5 कोटी रुपयांची रक्कम भारतातील विविध ATM केंद्रातून काढण्यात आली आहे. यात 313 बनावट डेबिट कार्डच्या माध्यमातून 2,800 व्यवहार करण्यात आले आहेत, तर 12,000 व्यवहार व्हिसा कार्डद्वारे झाले असून त्यातून 78 कोटी आणि स्विफ्ट व्यवहारातून 13,92,00,000 रुपये बँकेतून गेले आहेत. मुंबई इंदूर कोल्हापूर या ठिकाणच्या CCTV फुटेजवरून आरोपींची छायाचित्रे तयार करण्यात आली आहेत. मोबाईलची माहिती आणि आरोपींच्या फोटोंवरनं ते भिवंडी औरंगाबाद हैदराबाद गोवा आणि विरार येथील असल्याचं स्पष्ट झालंय. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. श्री गणेशाच्या स्वागतासाठी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू. पर्यावरणपूरक गणपती बाप्पा घेण्यासाठी पिंपरी चिंचवडकर अग्रेसर. दाभोळकर हत्या प्रकरण आणि नालासोपारा स्फोटक प्रकरणी औरंगाबाद ATSने गणेश कपाळेला घेतला ताब्यात. आणि वाहन चालकांची मानसिकता बदलण्यासाठी पुणे पोलिसांचं एक कृतीशील पाऊल. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.